आजच्या भागामध्ये आपण आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आश्रमशाळांमध्ये झालेली इयत्ता बारावीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पूर्वपरीक्षा झालेली आहे एकोणीस तारखेला त्याची उत्तरपत्रिका आपण आता पाहणार आहोत माझ्या शाळेतील जवळपास मी एकशे दहापेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासलेल्या आहेत आणि त्या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर मला ज्या त्रुटी जाणवल्या त्याच्या संबंधानं मी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच आहे इयत्ता बारावीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका म्हणजेच ऍक्टिव्हिटी सीट ही ऐंशी गुणांची असते ज्याच्यामध्ये सेक्शन वन प्रोच सेक्शन चौतीस गुणांसाठी असतो ज्याच्यामध्ये क्वेश्चन वन ए प्रश्न पहिला ए हा असतो एकूण बारा गुणांसाठी व त्याच्यावर आधारित एकूण ऍक्टिव्हिटी असतात सहा उतारा तुम्ही वाचलाय असं गृहित धरून आपण पहिली ऍक्टिव्हिटी वन ऍक्टिव्हिटी बघतोय ग्लोबल अंडरस्टँडिंगची ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये सांगितलंय की चूज द करेक्ट चूज द स्टेटमेंट शोईंग अप्रोप्रिएटली रीच कल्चरल चाईल्डहूड ऑफ द रायटिंग रायटर याच्यामधल्या ज्या समृद्ध लेखकाला करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी किंवा जेवढ्या असतील तेवढ्या शोधून काढायच्या आहेत तर याच्यामध्ये दुसरी आणि तिसरी ऍक्टिव्हिटी तिसरी जी दिलेली गोष्ट आहे दिलेली बाब आहे ती योग्य उत्तर आहे आता याच्यानंतर आपण ये सांगितलंय कम्प्लीट टेबल टेकिंग द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट माझ्या शाळेतील जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी याचं उत्तर बरोबर लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये सांगितलं होतं पहिल्या कॉलम मध्ये पर्सन्स युज टू व्हिजिट रायटर्स हाऊस आणि दुसऱ्या कॉलम मध्ये होतं टॉपिक्स ऑफ डिस्कशन जास्त चर्चा करणं उचित वाटत नहीं पास ले ले नाही कारण जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर लिहिलेले आहेत आता इथं थ्री ऍक्टिव्हिटी ही ज्याचं उत्तर आपल्याला सहजासहजी एका जागेवर उतार्या सापडत नाही आणि दोन तीन ठिकाणी उत्तर असतं मेन्शन द इम्पॅक्ट ऑफ द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट होम ऑन द रायटर लेखकावर घरामध्ये होत असलेल्या चर्चांचा काय परिणाम झाला ते सांगायचं तर तुम्हाला इथं या एवढ्या भागामध्ये त्याचं उत्तर सापडणार आहे जो लेखकावर परिणाम झाला चर्चांचा त्याचा आता त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असते ए फोर ॲक्टिव्हिटी अगोदर आपल्याला सांगितलेलंच आहे ती असते पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी स्व मत व्यक्त करावं लागत स्वमत डिस्क्राइब वॉट रिच चाईल्डहुड मीन टू यू समृद्ध वार समृद्ध बालपण म्हणजे तुमच्या मते काय हे तुम्हाला चार पाच ओळीमध्ये सांगायचं आहे आणि आता याच्यानंतर मी आपल्याला उत्तर सांगणार आहे ए फाईव्ह ॲक्टिव्हिटीचं लँग्वेज स्टडी ज्याच्यामध्ये आपल्याला एक वाक्य दिलं होतं इथं आणि त्याला सूचना दिलेली आहे मेक एन एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स त्याचं उत्तर उपपद असल्यामुळे व्हॉटने सुरू झालेलं आहे व्हॉट अ सिंपल अप्रिंगिंग आय हॅड माझ्या शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर बर बरोबर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे परंतु काही जणांनी इथं हॅड अँड आय केलेलं आहे ते आपण क्वेश्चन टॅग मध्ये करतो हे लक्षात ठेवा आता दुसरं वाक्य होतं वाक्य दिलेलं आहे आणि वाक्याला सूचना काय दिली रिमूव्ह बट बट हा शब्द वाक्यातला काढून टाकायचा किती सोपे बघा जेव्हा अशी सूचना असते तेव्हा वाक्यातलं बट काढून टाकायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला दो किंवा ऑल दो या दोन शब्दापैकी कोणताही शब्द वापरला तर बरोबर येत असत आणि या उतार्यावर आधारित असलेली शेवटची ऍक्टिव्हिटी आहे एसिक्स ऍक्टिव्हिटी शब्दसंग्रहावर आधारित अतिशय सोपी आहे फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर वर्ड रजिस्टर तयार करायचंय वर्ड रजिस्टर कशाला म्हणतात एखाद्या ठिकाणासंबंधी वस्तूसंबंधी ज्या गोष्टी संबंधित असतात त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची असतात आणि इथं जी घरगुती साधनं आहेत ज्या घरगुती वस्तू आहेत त्याच्याबद्दल सहा शब्द कमीत कमी लिहून काढायचे होते बऱ्याच जणांनी लिहिलेले खूप बरं वाटलं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिलं याच्याबद्दल आता प्रश्न पहिल्यामध्ये बी वन ऍक्टिव्हिटी असते ग्रॅमर किंवा लँग्वेज स्टडीची म्हणजे ग्रॅमरची नॉन टेक्च्युअल ग्रॅमर या ठिकाणी चार गुणांचं दिलेलं असतं याच्यामध्ये एक स्पॉट स्पॉडर असते बघा इथं आर्टिकल वापरायला सांगितलं होतं आर्टिकल वापरल्यानंतर त्याला अधोरेखित करायला विसरू नका पहिल्या रिकाम्या जागेत अ दुसऱ्या रिकाम्या जागेत द दु। दुसरं वाक्य आहे मोडल ऑक्झ्युलरी व्हर्ब वापरण्याचं काय सांगितलं आहे पॉसिबिलिटी दाखवणारं मोडल ऑक्झ्युलरी व्हर्ब या ठिकाणी मे वापरलेलं आहे त्याला अधोरेखित करा आणि तिसरं वाक्य अत्यंत सोपं आहे बघा इथं किती बदल करावे लागतात सेट टूचा बदल इनवर्टेड कॉमा पर्सनल प्रोनाऊन्स टेन्स पर्सनल प्रोनाऊन्स आणि शेवटचं इन्व्हर्टेड कॉमा याला काय आहे चे? चेंज इज इन टू इनडायरेक्ट स्पीच याचं उत्तर आहे महेश शेड टू ऐवजी आपण टोल्ड घेतलं महेश टोल्ड द टीचर कंजक्शन दॅट घेतलं इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल आणि त्याच्या जागेवर दॅट येईल व प्रथम पुरुष वाचक सर्व ही बोलणाऱ्या व्यक्तीनुसार बदलतात म्हणून आयच्या जागेवर ही हे सर्व नाम घेतलं कारण बोलणारा महेश आहे आणि त्याच्यानंतर फील्डचं रूप फेल्ट घ्यायचं व्हेरी फी व्हेरी हॅपी टू हेल्प मायचा बदल हिज बोलणाऱ्यानुसार मदर ॲट होम अशा पद्धतीचं उत्तर आपण लिहिणं अपेक्षित होतं काही विद्यार्थ्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपल्याला ले सांगितलं होतं स्पॉट एरर म्हणजे दिलेल्या वाक्यातील छोटीशी चूक तुम्हाला शोधून काढायची आहे इथं उत्तर लिहायचं नसतं हे पक्क लक्षात ठेवा स्पॉट द एरर एरर म्हणजे चूक स्पॉट म्हणजे दिलेल्या वाक्यातून शोधून काढणे कोणताही प्रश्न हा प्रश्न पहिला बी टू स्पॉट द एरर पक्क लक्षात ठेवा काही विद्यार्थ्यांनी पाच पाच वेळी उत्तर लिहिले आता याच इथं छोटीशी चूक फक्त आहे फक्त इथं यंगेस्ट या शब्दाच्या पूर्वी द वापरायचं आहे कारण सुपरलेटिव्हचं जर ऍब्जेक्टिव्ह असेल तर त्याच्यापूर्वी द वापरत असतात सर्वसाधारण नियम आहे अशी उत्तर या पहिल्या उत्तराची लिहायची होती व्याकरणाची लिहायची होती स्पॉट ची लिहायची होती आणि तुम्ही जिथ उत्तरपत्रिकेमध्ये आलेला आहात त्या ठिकाणी सरळ दोन रेषा ओढायची आहेत उत्तरपत्रिकेमध्ये किती रेषा ओढणार दोन आणि क्वेश्चन टू एचं उत्तर तुम्ही नवीन पानावर लिहायला सुरुवात करणार आहात आता तुम्ही क्वेश्चन टू एमधला संपूर्ण उतारा वाचलाय असं मी गृहित धरतोय आणि आपण आता याचं उत्तर ए वन ऍक्टिव्हिटीच बघतोय ग्लोबल अंडरस्टँडिंग इथं सांगितलंय पिक आऊट स्टेंटेन्सेस दॅट आर फॉल्स लक्षपूर्वक लक्ष द्या आता बऱ्याच जणांनी ना याला की बरोबर असं केलंय ट्रू आणि फॉल्स लिहिलंय तर तसं करायचं नव्हतं जरा सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष देत चला फक्त पिक आऊट द सेंटेन्सेस दॅट आर फॉल्स इथं फक्त चूक वाक्य शोधून काढायचंय आणि ते बरोबर तुम्हाला लिहून काढायचं आहे या ठिकाणी पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य हे चुकीचं आहे त्याचं करेक्शन सुद्धा इथे तुम्हाला करून दिलेलं आहे अशा पद्धतीचं उत्तर तुम्ही परीक्षेत लिहिणं अपेक्षित होतं ए टू ऍक्टिव्हिटी बघतोय आपण आता ह्या दोन वाक्याचा तर काहीच संबंध नाही बघा हे वाक्य विचारलेलंच नाही बरोबर आहेत म्हणून आपण ते लिहिण्याची गरज नाही आपल्याला विचारलंय काय चूक वाक्य सापडा आणि ते बरोबर करून लिहा याच्यानंतर आपण जातोय ए टू ऍक्टिव्हिटी कोणती ऍक्टिव्हिटी आहे ए टू लक्ष द्या लक्ष याचं उत्तर उत्तराच्या आधारेच लिहायचं असतं गिव रिझन्स इट इज इझियर टू स्विम द इंग्लिश चॅनल बिकॉज बघा ए टू ऍक्टिव्हिटीच उत्तर तुम्हाला इथं उतार्याच्या शेवटी शेवटी सापडतंय तुम्हाला इथलं उत्तर जर लिहिलं असतं तर दोनपैकी पैकी दोन गुण मिळाले असते माझ्या शाळेतील जवळपास साठ टक्के विद्यार्थ्यांनी याचं उत्तर बरोबर लिहिलेलं आहे आता याच्यानंतर थ्री ऍक्टिव्हिटी आहे अनॅलिसिसची ज्याचं उत्तर उतार्यामध्ये सापडत असतं द आयडिया ऑफ स्विमिंग द पाक ट्रेक्ट वॉज अटेम्प्टिंग टू द नॅरेटर एक्सप्लेन वाय त्याला पाकची जी समुद्र ध्वनी आहे तिथं पोहण्यासाठी टेम्प्ट म्हणजे त्याला आवड वाटत होती त्याला तिथं पोहा असं वाटत होतं कशामुळं तर त्याचं उत्तर तुम्हाला बघा एथ्री ऍक्टिव्हिटीचं उत्तर इथं बघा टेम शब्दाला दॅट टेम टमी इथून वरती उत्तर आहे इथून वरती उत्तर ए थ्री ऍक्टिव्हिटीचं उत्तर तुम्ही इथल्या ओळी जर लिहिल्या असत्या तर उत्तर बरोबर तुमचं आलं असतं ओके आता याच्यानंतर आपण जातोय पुढच्या भागाकडं आता आपल्याला ए फोर ऍक्टिव्हिटी बघायची आहे कोणती ए फोर ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स सांगा बरं पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे कोण सांगेल पर्सनल रिस्पॉन्स पर्सनल रिस्पॉन्स चला कोण सांगताय पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय प्रदीप गोडे तू सांग पर्सनल रिस्पॉन्स बरोबर पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला काय करणार आहात कर वंदे तू सांग बरं बरोबर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय याच उत्तर तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे मनाला लिहायचंय वुड यू लाइक टू लीड एन ऍडव्हेंचरस लाइफ घेव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर कोण सांगणार याचा अर्थ चला कोण सांगणार याचा अर्थ संदीप तू सांग like बर वुड यू लाईक टू लीड अँड ऍडव्हेंचरस लाइफ बरोबर याचा अर्थ आहे तुम्हाला साहसी जीवन जगायला आवडेल का गिव्ह रिजन्स फॉर युअर आन्सर आणि तुम्ही जे उत्तर दिलंय त्याचं तुम्हाला समर्थन करायचं आहे त्याची कारण द्यायची आहे तुम्ही लिहू शकता आपण पुढच्या भागाकडे वळतोय ए फायू ए फायू लँग्वेज स्टडी म्हणजे लँग्वेज स्टडी म्हणजे प्रगती भवारी लँग्वेज स्टडीचा अर्थ बरोबर भाषेचा अभ्यास म्हणजे या ठिकाणी व्याकरणाची दोन वाक्य येतात चला आता इथं काय सूचना दिली वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स करायचं याचं कंपाऊंड सेंटेन्स काय होईल आय वॉज रिच इनफ टू स्विम इन द प्रायव्हेट यार्ड अँड आय स्विम अक्रॉस देम किंवा सो अँड सो देअर फोर यापैकी एक शब्द वापरून तुम्ही हे वाक्य कंपाऊंड करू शकता कंपाऊंड म्हणजे संयुक्त वाक्य आणि कोण सांगेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सांगा कोण सांगतय दीपाली मेंगाळ प्रेझेंट कंटिन्यू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठी मध्ये अर्थ बरोबर चालू पूर्ण वर्तमान काळ आणि इथं याच उत्तर आय हॅव बीन स्विमिंग काय होईल त्याचं उत्तर आय हॅव बीन स्विमिंग चला पुढं हा ए सिक्स ऍक्टिव्हिटी ही आपल्याला कशावर आधारित असते होक्याब्युलरीवर म्हणजे शब्द संग्रहावर आधारित असते या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिला आहे आणि त्याच्यापासून करेक्ट नावून विचारलेला आहे प्रायव्हेटचं नावून आहे प्रायव्हसी फॅसिनेटेड च नाऊन आहे फॅसिनेशन अॅक्युरेटच आहे अॅक्युरसी आणि ऍव्हेलेबलचं नाऊन आहे अवेलेबिलिटी बरोबर चला आता मी उत्तर विचारतोय हो ते शंकरला शंकर सांग बर इथं काय शब्द लिहिलाय तो, बरोबर समरी रायटिंग समरी रायटिंग गोडे प्रवीण तू सांग बर समरी रायटिंग म्हणजे काय बरोबर समरी लेखन बर आता मी ताई मेंगाळला विचारतोय की याचं उत्तर कसं लिहिणार बर कसं लिहिणार अगदी बरोबर याच उत्तर लिहित असताना तुम्ही काय करणार आहात क्वेश्चन टू मध्ये दिलेला जो उत्तर आहे क्वेश्चन टू ए मध्ये त्या उतऱ्यातील पहिली ओळ मधली ओळ शेवटची ओळ अशा काही ओळी इथं लिहिणार आहात आणि एक गोष्ट लक्ष ठेवायची तेवढ्या ओळी लिहिल्यावर काय करायला विसरायचं नाही वैभव वैभव बेंडकुळी बरोबर टायटल यायला विसरायचं नाही टायटल कशामुळं कारण टायटलला एक गुण असतो आणि इतर भागासाठी दोन गुण असतात समजलं प्रफुल्ल समजलं का नाही तर नापास होता समरी कुठं असते प्रश्न दुसऱ्या ए मधील उतरायची समरी कुठं लिहिणार आहात तुम्ही प्रश्न दुसऱ्या बी मध्ये चला पुढे जाऊया आपण आता आता प्रश्न दुसऱ्यामध्ये सी आहे माइंड मॅपिंग हा बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा याच्या अगोदरचा जो आपला पेपर झाला त्या पेपरमध्ये आपण हे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट मैं, बद्दल काय लिहिलेले आहे माइंड मॅपिंग म्हणजे मनाच्या नाकाशा दाखवू का मी तुम्हाला कसा लिहिला येतो कालच्या पेपर मधला ओके बघा दिसत का समोर तुम्हाला माइंड मॅपिंग या माइंड मॅपिंगला या विद्यार्थ्याला किती गुण मिळालेले आहेत अडीच गुण किती पैकी अडीच गुण आहेत ते बरोबर तीन पैकी किती सोप आहे बघा तुम्ही अशा खाली सुद्धा गोष्टी लिहू शकता किंवा त्याच्या अवतीभोवती सुद्धा हा जो गोल काढलेला आहे प्रॉपर टाइम मॅनेजमेंट याला तुम्ही

हा भाग संपल्यावर तुम्हाला इथे दोन रेषा ओढायच्या सांगितलेल्या आहेत आडव्या आणि आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली मग अशी विसरली थोडी हे जे माइंड मॅप आहे ते नवीन पानावर लिहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी मी पेपर तपासले तर अर्ध्या पानामध्ये माइंड मॅपिंग लिहिण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही ते पेज आडवं करून सुद्धा उत्तर लिहू शकता बरोबर आहे का आडवं पेज सुद्धा करून उत्तर लिहायचं तुम्ही शीतल ठोकळ अक्षर व्यवस्थित काढायचं चला पुढे जाऊया आपण आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं तेजस हा जो पुढचा भाग आहे सेक्शन सेकंड पोयट्रीचा याच्यामध्ये क्वेश्चन थ्री ए नवीन पानावर तुम्ही सुरू करणार आहात आणि याच्यावर दिलेल्या एकूण पाच ऍक्टिव्हिटी आहे त्या पाचही ऍक्टिव्हिटीची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत ए वन ऍक्टिव्हिटी सोपी असते ए टू ऍक्टिव्हिटी थोडी अवघड असते ए थ्री ऍक्टिव्हिटी ही स्वमताची असते जिथं तुम्हाला पाच ते सहावळीमध्ये उत्तर लिहायचं आहे तसंच ए फोर ॲक्टिव्हिटी ही पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे फिगर ऑफ स्पीच आणि रायमिंग स्कीमची असते रायमिंग वर्ड तुम्हाला लिहिता येतात परंतु रायमिंग स्कीम मी आपल्याला समजून सांगतोय परीक्षेमध्ये कदाचित बोर्डाच्या येऊ शकते बघा कवितेच्या शेवटचं शेवटचा शब्द घ्यायचा आणि त्याच्यासाठी ए घ्यायचं दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द जर वरच्या सारखा उच्चार असेल वे तु दे वे तु दे याचा उच्चार सारखा आहे जरा थ्रू बी यू बी तर या कडव्याची रायमिंग स्कीम झाली ए ए, बी बी अशाच पद्धतीनं इथं सुद्धा अलॉंग ए अलॉंग ए साठी ए वेसाठी बी साठी बी म्हणजे प्रत्येक कडव्याची रायमिंग स्कीम या ठिकाणी ए ए बी बी अशी आहे आणि शेवटचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला स्वतःची कविता तयार करायची आहे तुम्हाला इथं पोयट्रिक क्रिएटिव्हिटीमध्ये कॉम्पोज फोर टू सिक्स लाईन्स ऑन युअर ओन ऑन गुड डीड चांगली कृत्य याच्यावर चार ते सहा ओळीची तुम्ही कविता इथं लिहू शकता आणि आता इथं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही एक ओळून एक ओळ उड़ ओढून त्याचं उत्तर इथंच लिहिलं तरी चालतंय काय आहे प्रश्न ऍप्रिशिएशन प्रश्न तिसरा बी काय असतो कवितेचे रसग्रहण <laughs> इथं आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातले कविता दिली जाते जिथं लेख कवीचं नाव आणि कवितेचं नाव दिलं जात नाही व दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला इतर रसग्रहण करावं लागतं जर मुद्दे दिलेले नसतील तर हे मुद्दे पाठ करून ठेवा आणि याच मुद्द्याच्या आधारे कवितेचं रसग्रहण तुम्हाला करायचंय शंभर टक्के हे उत्तर लिहून काढायचं म्हणजे तुम्ही पास होणार चला त्याच्यानंतर आता प्रश्न चौथा ए हा पूर्ण प्रश्न नवीन पानावर लिहायला सुरू करायचं चा। प्रश्न चौथा ए कुठं लिहिणार नवीन पानावर आणि याच्यामध्ये मध्ये तीन ऑप्शन दिलेले असतात याच्यामध्ये तुम्ही शक्यतो हेच ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज अशा पद्धतीने ते पाहिजे बघा इथं डेट टाईम मेसेज कोणाला लिहिलाय मेसेज कुणी लिहिलाय आणि इथं मेन बॉडी ऑफ द मेसेज किंवा मग तुम्ही हा सुद्धा पर्याय निवडू शकता ग्रुप डिस्कशन इथं विषय दिला जातो व्यक्तींची नावं दिली जातात आणि तुम्हाला तिथं ग्रुप डिस्कशन लिहायचंय अगोदरच्या पेपरचं स्पष्टीकरण देत असताना जास्त स्पष्टीकरण सांगितलंय म्हणून आता आज जास्त स्पष्टीकरण देणार नाही आहे प्रश्न चौथा बी चार गुण आहे त्याला तीन पर्याय असतात इथं आणि इथं तुम्ही उत्तर लिहिणार आहात फक्त आणि फक्त इंटरव्ह्यू क्वेश्चनच लिहायचे तुम्ही जे तुम्हाला लिहून दिलेले प्रश्न आहेत का तेच प्रश्न इथं लिहून काढायचे आहेत जर तिथं फॉर्मॅट दिलेलं असेल तर फॉर्मॅटनुसार तुम्ही लिहू शकता किंवा मग मी सांगितले तस सा। आता प्रश्न चौथा सी प्रश्न चौथा सी बघा इथे प्रश्न चौथा सी इथं एकतर भाषण लिहून काढा किंवा तुम्हाला सूत्रसंचालन मी लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून सूत्रसंचालन लिहा भाषणापेक्षा सूत्रसंचालनामध्ये तुम्हाला मार्ग जास्त पडणार आहेत आणि आता शेवटचा भाग आपण आलो शेवटच्या भागाकडं चौथ्या प्रश्नाच्या डी इथं तुम्ही फक्त आणि फक्त फिल्म रिव्ह्यूचंच उत्तर लिहिणार आहात कदाचित या ठिकाणी बुक रिव्ह्यू बुक बी डबल ओ के बुक आर ई व्ही आय ई डब्ल्यू बुक रिव्ह्यू म्हणजे पुस्तक परीक्षण आणि फिल्म रिव्ह्यू म्हणजे चित्रपट परीक्षण शक्यतो परीक्षेत फिल्म रिव्ह्यूच विचारतात बुक रिव्ह्यू विचारला तरी तयारी ठेवा मी आपल्याला दोन रिव्ह्यू लिहून दिलेले आहेत दिलेत का नाही आदित्य पाठ करायचे मग ते अंकिता हांगरे दिलेत का नाही तेच पाठ करायचे परीक्षेत लिहून काढायचे दिलेल्या मुद्द्यांना अनुसर मुद्दे दिलेले असतील तर मुद्द्यांना अनुसर अनुसरून लिहा नसतील तर मनाने ह्या मुद्द्यानुसार लिहून काढायचं पण प्रश्न चौथ्या डी मध्ये तुम्ही फक्त आणि फक्त काय लिहायचं काय लिहायचं अक्षय प्रदीप काय लिहिणार कोणत्या प्रश्नात प्रश्न चौथा डी या उत्तर लिहित असताना वृषाली भांगरे कोणतं लिहिणार बरोबर बार, फिल्म रिव्हर्स लिहून काढायचं दुसरं कोणतंही लिहायचं नाही कळलं का आरती जनाबाई चला आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतो हे ब्लॉग रायटिंग आणि अॅपिल रायटिंग लिहिण्याच्या भानगडीत पडू नका आणि आता आपण आलोय शेवटच्या प्रश्नाकडे ज्याच्यामध्ये आपल्याला सेक्शन फोर असतो संदीप पोपेरे सांग बर हा जो प्रश्न पाचवा ए आहे त्याची उत्तर कुठं सापडतात कुठं सापडतात बाबूराव नवनाथ समीर कुठं सापडतात खोकले बरोबर आपल्या पाठ्यपुस्तकात चौथ्या युनिटमध्ये जो पहिला दि पहिला धडा दिलेला आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल त्याच्यामध्येच उत्तर सापडतात आता उत्तर सांगतोय पहिल्याचं उत्तर होतं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय दुसऱ्याचं उत्तर होतं कॉन्फ्लिक्ट आणि तिसऱ्याचं उत्तर होतं टेल ऑफ जेंजी ही जगातली पहिली कादंबरी आहे पहिली दुसरं उत्तर आणि डीचं उत्तर अ नॉव्हेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह पोयम कुठं उत्तर सापडतात हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल मध्ये त्याची उत्तरं सापडतात म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास केलेला पाहिजे युनिट फोर पहिला धडा जोड्या सुद्धा त्याच धड्यातल्या आहेत बघा बऱ्याच जणांनी काय केलंय नुसतं एक दोन तीन चार असे नंबर टाकलेत आणि बी डी ए सी असं लिहिलंय तर असं चालत नाही मार्क मिळत नाही तुम्हाला ये कॉलम जो आहे ये कॉलम मधले सगळेच्या सगळे शब्द एकाखाली लिहायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी जी बरोबर जोडी आहे बघा मोरासाकी सिक्कीबू टेल ऑफ जेंजी मी लिहिलंय बघा इथं मुरासाकी सिक्कीबू टेल ऑफ जेंजी जॉनाथन स्विफ्ट त्याच्यासाठी हीच जोडी होती गलिवर्स ट्रॅव्हल्स तिसरं जॉन बनियन ए पिलग्रिम्स प्रोग्रेस इथं लिहिलंय पिलग्रिम्स प्रोग्रेस आणि शेवटचं चौथं आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय याच्यासाठी सी राजमोहन्स वाईफ इथं लिहिलंय असे उत्तरं लिहा एक ओळ सोड एक सोडा रेश आणि त्याच्या खाली लगेच तुम्ही प्रश्न पाचव्या बीची उत्तरं लिहा ज्याची उत्तरं आपल्याला सापडतात टू सर विथ लव्ह या धड्यामध्ये दोन प्रश्न दिले जातात दोन प्रश्नाची उत्तर तुम्हाला पाच ते दहा ओळीमध्ये लिहायची आहेत चला त्याच्यानंतर प्रश्न पाचवा सी इथ आपल्याला जो प्रश्न पाचवा सी आहे आपल्या पाठ्यपुस्तकातील आप फोर पॉइंट थ्री वर आधारित इथं प्रश्न उत्तर दिलेली असतात आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे प्रश्न पाचवा डी याची उत्तर आपल्याला सापडतात फोर पॉइंट फोर मध्ये द साईन ऑफ फोर बघा अशा पद्धतीनं उत्तर लिहायला पाहिजे होती तुम्ही उत्तर लिहा आणि तुम्हाला पुढच्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद